सर नमस्कार. मोनेटॉनिकच्या बजेट सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. या बजेटमध्ये कार ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. तुम्हाला हे कॅशलेस सोसायटीच्या दिशेने पहिलं पाऊल वाटतं का? 2015-16 सालासाठीचा जो आज अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केला त्याच्यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्डाचा वापर करण्यावरती भर दिला आहे. त्याचे 2-3 उद्देश असू शकतात. एकतर मुळातच जनधन योजनेमध्ये जे 12.5 कोटी खाती उगडली गेलेली आहेत की ज्याच्यामध्ये आज मितीला 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे त्या सगळ्यांना जनधन खात्याबरोबर रुपेचं कार्ड मिळणार आहे. ते कार्ड नुसतं अस्तित्वात येऊन उपयोगाचं नाही तर त्याचा वापर झाला पाहिजे तर ती संपूर्ण योजना पुढं जाऊ शकते. आणि मुळातच कालच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये जनधन योजनेची जी आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी सांगड घालण्यात आलेली आहे त्यामुळे जसजसं हे रुपे कार्ड सुरू जाईल किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरले जातील तर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इश्यू करताना किंवा रुपे कार्ड इश्यू करताना एक प्रकारची KYC ही झालेली असेल. त्यामुळे एका बाजूने आधारचा डेटा, दुसरीकडनं डेबिट कार्ड क्रेडिट कार्डाचा डेटा, तिसरीकडनं ट्रान्झॅक्शन्स, यातनं याच्यावरती जे अनुदान दिलं जाणार आहे ते योग्य माणसाला योग्य कारणासाठी दिलं जातं आहे याची खातरजमा होईल. यातनं काळ्या पैशाला फार मोठ्या प्रमाणावरती आळा बसू शकेल. पण एक तत्व म्हणून अत्यंत मोकळेपणाने कुठच्याही भूभागात राहणाऱ्या किंवा कुठच्याही उत्पन्न गटात असणाऱ्या माणसांनी सरकारच्या या पावलाचं स्वागत केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सर, गोल्ड मोनेटायझेशन स्कीमचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये गोल्ड मोनेटायझेशन स्कीमचा उल्लेख आहे की मुळातच भारतीय समाज, मग तो आपल्या देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात राहणारा असो, याची सोन्यातली गुंतवणूक ही आर्थिक गुंतवणूक असण्यापेक्षासुद्धा भावनिक गुंतवणूक जास्त असते. त्यामुळे ती माझ्या घरात आहे, माझ्या हातात आहे याचं जे दृश्य आहे ती सोन्याचे भाव किती वाढले त्याच्यावरती मला व्याज मिळेल का अशा पद्धतीचं नाही आहे. म्हणजे आज मी शेअर्स विकत घेतला आणि उद्या विकला किंवा उद्या त्याचा भाव वाढला नाही तर मी चलबिचल होतो. पण सोन्याचा भाव कितीही वाढला तरीसुद्धा मी सोनं विकायला तयार होत नाही. याच्यावरती उपाय म्हणून जर आपण गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम करणार असू तर मुळात आपण गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम काय स्वरूपाची असू शकते याचा विचार करू की आज सरकारला हे सोनं का हवंसं वाटलं. साधारणपणे काही वर्षांपूर्वी संपूर्ण देश मंदीची चर्चा करत, जग देश मंदीची चर्चा करत असताना IMF जेव्हा सोनं विकायला काढलं तेव्हा आपला एकमेव देश जगामध्ये असा होता की ज्यांनी रोकड कॅश देऊन सोनं विकत घेतलं. आज जगामध्ये कुठच्याही देशाचं चलन किंवा करन्सी हे गोल्ड बेस्ड नाही, तरीही सरकारला त्याच्यामध्ये इंटरेस्ट का असावा? केवळ ती वैयक्तिकदृष्ट्या डेड इन्व्हेस्टमेंट आहे हे कारण त्याला पुरेसं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जी युरोपियन अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, आज जी अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, आज जी जपानी अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, आज जी चीनी अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, या काळामध्ये एखाद्या देशाला कर्ज देताना सुद्धा दुसरा देश विचार करतोय. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युरोपमध्ये जर्मनी सोडल्यास बाकी कुठच्याही देशाची अर्थव्यवस्था सक्षम नाही. पण जेव्हा स्पेनला, जेव्हा पोर्तुगालला, जेव्हा इटलीला कर्ज द्यायची वेळ आली तेव्हा त्या सरकारनं, त्या त्या देशाच्या सरकारनं दिलेली गॅरंटी त्यांना पुरेशी वाटली नाही. त्यांनी सांगितलं त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे जे सोनं असेल ते तारण म्हणून मला ठेवा. मग हा परिस्थिती आपल्यावर येऊ नाही किंवा माझ्या देशाच्या सरकारकडे किंवा सरकारच्या वतीनं देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे एवढा सोन्याचा साठा आहे यातनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं पतमापन, क्रेडिट रेटिंग सुधारायला जर वाव होणार असेल तर सरकारला ते महत्त्वाचं वाटतं. याचं कारण असं आहे की आपल्या देशातली अर्थव्यवस्था अशी आहे की आपण घरामध्ये सोनं विकत घेताना असं म्हणतो की मध्यरात्रीसुद्धा सोनं विकलं जातं. पण सोन्याचा भाव उद्या 45,000 जरी झाला तोळ्याला तरी आपल्या देशातल्या बायका त्यांच्या घरातल्या पुरुषांना वेळ आली तर विकतील पण सोनं विकणार नाहीत. आणि त्यामुळे हे माझ्याही घरातलं दृश्य आहे. मी काही दुसऱ्यांना म्हणतोय असं नाही, मी एकत्र कुटुंबात राहतो. वयवर्ष 82 आई ते वयवर्ष 19 पुतण, याच्या वयोगटातल्या 5 बायका माझ्या घरात आहेत. पण ही परिस्थिती समान आहे. यातनं देशाला लिक्विडिटी मिळत नाही जी शेअर बाजारातनं मिळते, जी कर्जरोख्यातनं मिळते. आणि ह्याचा होणारा दुसरा फायदा असा आहे की आज त्याचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आणि तो संदर्भ इथे कुठंतरी पार्श्वभूमीसारखा आहे की आपल्या देशामध्ये इक्विटी मार्केट जितकं विकसित झालं, जितकं डेव्हलप झालं, जितकं लोकांपर्यंत पोहोचलं, म्हणजे आज मितीला इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारे 2% लोक आहेत पण कर्जरोख्यामध्ये करणारे तेवढेही नाही आहेत.
रक्कम जास्त असेल पण संस्थात्मक गुंतवणूकदार जास्त आहेत, कारण मुळात इन्स्ट्रुमेंटच नाही आणि त्याचं लिक्विडिटी नाही किंवा त्याचा प्रसार नाही. पण गोल्ड, मी म्हटलं तसं, जगाच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे, जगातल्या इतर देशांमध्ये सरकारकडचा सोन्याचा साठा जास्त असतो आणि नागरिकांकडचा कमी असतो. म्हणजे अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा, अमेरिकी सरकार जसं तथाकथित प्रगत अर्थव्यवस्था आहे, त्याच अर्थव्यवस्थेमध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये डिसेंबर 2014 अखेरीस असलेलं सोन्याचं प्रमाण 8,388 मेट्रिक टन असं आहे आणि त्याच्या तुलनेत माझ्या रिझर्व्ह बँकेकडे फक्त 238 मेट्रिक टन सोनं आहे. म्हणजे हा जर साठा लक्षात घेतला तर मी तेवढं आयात केलं तर माझ्या करंट अकाउंट डेफिसिटची पंचायत होईल, पण एक धोरण म्हणून त्याच्यामध्ये नाव ठेवावं असं काही आहे असं मला वाटत नाही. सर, अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, सर्वसामान्य करदात्यांना काही दिलं नाही, तुम्हाला असं वाटतं का काही अजून चांगल्या गोष्टी देता आल्या असत्या? मुळात दोन गोष्टी आपण लक्षात घेऊ. पहिलीच गोष्ट, तुमचा प्रश्न असा आहे की कॉर्पोरेट टॅक्स कमी झाला पण सर्वसामान्य नागरिकांवरचं कमी झालं नाही. खरंच कॉर्पोरेट टॅक्स कमी करू अशी घोषणा झाली आहे, कॉर्पोरेट टॅक्स कमी कुठं झाला आहे? कारण ते असं म्हणलेत पुढच्या 5 वर्षात 30% 25% येणार, पण त्याची जी मर्यादा आहे की कमी करणं आहे ते पुढच्या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे. म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात 2015-16 आर्थिक वर्षात मला बोंबलायला संस्था म्हणून काही मिळतच नाही आहे. पण मी त्याला दोष नाही देत आणि मी ते समजू शकतो, कारण सहजपणाने मला फार कौतुक याच्यासाठी वाटलं की त्यांनी पुढची 5 वर्ष त्याच्या बाबतीत काय होणार आहे हे सांगितलं. कारण इंडिव्हिज्युअल करता 5 वर्ष हा मोठा काळ असू शकतो, पण कंपनी करता किंवा अर्थव्यवस्थेकरता नसतो. दॅट वुड हेल्प देम टू प्लॅन देअर रिसोर्सेस अकॉर्डिंगली. आणि अत्यंत उघड आणि त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याचं मोकळेपणाने स्वागत केलं पाहिजे की दिस इज अ फंटास्टिक ट्रान्सपरन्सी आय मस्ट से, की त्यांनी असं सांगितलं की त्याच्यात एक्झम्पशन्स आहेत आणि त्याच्यात कराचा दरही आहे. एका बाजूने मी ती एक्झम्पशन्स काढत जाईल, दुसऱ्या बाजूने मी कराचा दर कमी करत जाईल. म्हणजे थोडक्यात एक्झम्पशन काढल्यामुळे सरकारला ज्या प्रमाणात पैसा मिळेल तिजोरीसाठी, त्याच्या काही प्रपोर्शनमध्ये सरकार कराच्या सवलत किंवा दर कमी करण्याच्या रूपातनं देईल. हा मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे. सर्वसामान्य नागरिकांचं तुम्ही जर म्हणाल तर मोकळेपणाने मला असं वाटतं आपल्याला काहीही मिळालेलं नाही, असलेलं काढून घेतलं नाही असं आत्ता वाटतं आहे. उद्या सर्व्हिस टॅक्स जो 14% झाला आहे त्यातनं काय होईल हे मला माहिती नाही. उद्या मार्केट कसं वागेल मला माहिती नाही. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले तर माझ्या पोस्टातल्या ठेवी, माझ्या बँकेतल्या ठेवी याच्या व्याजावर काय होईल हे मला माहिती नाही. इन्कम टॅक्समध्ये मला काहीही मिळालेलं नाही. कदाचित आता जसं आपण नोकरदार माणसांनी प्रोफेशन टॅक्सच्या बाबतीत आता स्वतःला नक्की करून घेतलं आहे की बाबा नोकरीला लागल्याचा पश्चाताप निधी म्हणून प्रोफेशन टॅक्स भरायचा आणि पगार पदरात पाडून घ्यायचा, तसं जर आपण इन्कम टॅक्सबद्दल करणार असू तर चांगली गोष्ट आहे. कारण थोडं कटू वाटेल पण आर्थिक सत्य असं आहे की आज मी तिला अगदी आपण जेटलींच्या किंवा मोदींच्या जागी आपण जरी गेलो तरी फारसं काही करू शकू अशातला भाग नाही. आज जर जगातली एक महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला हे कटू सत्य मान्य करावं लागेल की ते कटू म्हणजे आपल्याला काही फायदा देत नाही अशा अर्थी मी कटू म्हणतो आहे की टॅक्स टू जी डी पी रेशो अख्ख्या जगामध्ये आपला कमी आहे, ब्रिक्स देशांमध्ये आपला कमी आहे. आपल्याकडे हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटचा रेट 30% आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा 38% आहे, ब्राझीलमध्ये 34% आहे, चीनमध्ये 39% आहे. आता ह्याच्या खालती तुम्ही कुठं जाणार? त्याच्याहीपेक्षा कदाचित असा विचार असू शकतो की नाहीतरी आपल्याकडे दरडोई उत्पन्न वाढलं आहे, परहेड इन्कम वाढतं आहे, आपण हे मान्य करायला लागेल. अशा वेळेला नाही तुम्हाला टॅक्स दिलं तर, किंवा पलीकडचा मुद्दा असा असू शकतो की एकदा GST 2016 अमलात आल्यानंतर त्यांना ॲटोमॅटिकली जे अप्रत्यक्ष करामध्ये झालं ते प्रत्यक्ष करामध्ये आणावं लागेल. सरकार आज विचार असा करत असेल की व्यावसायिक जगाची जितकी GST लावून धरलेली मागणी होती तितकी तुमच्या माझ्यासारख्यांकडनं डायरेक्ट टॅक्ससाठीची मला मागणी लावून धरली नव्हती, मग जितका वेळ आपली तिजोरी भरून घेता येईल तेवढं कुशनिंग करून घ्यावं, पुढचं पुढे पाहू. म्हणून मी म्हटलं की हे वाटायला कटू वाटतं, त्याची एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. शेवटी कुठच्याही अर्थसंकल्पामध्ये ते झुकतं माप मिळतं जे सातत्याने आणि एकजुटीने भांडतात. पगारदार नोकरदार मनुष्य कधीही एकत्र येऊ शकत नाही हा आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासाचा पुरावा आहे, आणि त्यामुळे ते झालं नसावं. हे म्हणताना मला काही दुःख आनंद होतो आहे अशातला भाग नाही, शेवटी मीही एक नोकरदार आहे. ही फॅक्ट राहते
की सरकारने आपल्याला कदाचित या अर्थसंकल्पातून असं विचारत आहेत की तुला करात सवलत हवी का तुला वातावरणामधली शिथिलता हवी, वस्तूंची उपलब्धता हवी. आत्ता आपला ज्या पद्धतीचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे ती जनरेशन नाहीतरी टेक होम पेची चर्चा करते, ते कॉस्ट टू द कंपनीची चर्चा करत नाही. मग टेक होम पेची चर्चा करणारा मनुष्य टॅक्स गेल्यानंतरच्याच पैशाचा विचार करतो आणि ती जनता 54% तुमच्या जी डी पीमध्ये वाटा देते तर सरकार तुम्हाला विचारत आहे का झाला असला फाजीलपणा वाटेल, पण ही फाजीलपणा नाही, ही आर्थिक वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न. पोस्ट ऑफिसचा उपयोग जनधन योजनेसाठी करणार असं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं, तुमचं ह्यावर मत काय? माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये माझा पोस्टाशी खूप वेगळ्या पद्धतीने संबंध येतो. तुमच्या माझ्यासारख्या मुंबईत पुण्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांनी आपलंच ठरवलं आहे की तुमच्या माझ्यासारखी माणसं पोस्टात आणि एसटीत जात नाहीत, परंतु त्यामुळे आपल्याला पोस्टाचा वित्तीय आवाका फिनान्शियल कव्हरेज किती आहे याचा जरासुद्धा अंदाज येत नाही. माझ्या व्यावसायिक आयुष्यातनं मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगू शकतो की आज पोस्टाची सेवा करणारे ग्रामीण डाकसेवक, ज्याला बँकिंग करस्पॉन्डंट ही कोरलरी आहे, बँकिंग करस्पॉन्डंट आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3.75 लाखाच्या वर नाही आहेत, पण पोस्टात कार्यरत असलेले ग्रामीण डाकसेवकांची संख्या 17 लाखांच्या आसपास आहे. सर्व बँका एकत्र यांच्या एकूण शाखांची संख्या 1 लाखाच्या वर जाणार नाही. पोस्टाची स्वतःची 2,60,000 ऑफिसेस आहेत. आपण ज्याला ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणतो, माझ्या आकडेवारीनुसार स्टेट बँक आणि त्याच्या 7 सबसिडियरीजच्या मिळून 64 आकाराच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंट पोस्टात आहेत. आणि दिवसाला पोस्ट जेवढी ट्रान्झॅक्शन्स हँडल करतं ती आकडेवारी IRCTCच्या डैली टर्नओव्हरच्या 7 पट आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा आवाका लक्षात येईल. पोस्टाच्या संबंधात ह्याच्यामध्ये 2 घोषणा आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये की सर्व बँकिंग सेवा त्यांना दिल्या जाणार आहेत आणि जनधन योजना त्यांच्याकडे लागू पडणार आहे. जो तुमचा अगदी पहिला प्रश्न होता की कार्डाकडे आपण जातो आहे आणि कॅशकडे कमी जातो आहे, तर कार्ड आणि कॅश या दोन्हीचा संगम करू शकणारी अर्थव्यवस्था म्हणजे पोस्ट आहे. याचं एक साधं उदाहरण सांगतो की आपल्याला पोस्टाचा अंदाज येत नाही. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी TCSनी आपल्याला 45 रुपये डिव्हिडंड दिला होता शेअरमागे, आणि त्यावेळेच्या त्यांच्या घोषणापत्रात त्यांनी म्हटलं होतं की 40 रुपये हा डिव्हिडंड त्यांच्या BSE वरच्या लिस्टिंगला 10 वर्ष पूर्ण झाली म्हणून दिलेला होता, आणि 5 रुपये डिव्हिडंड हा त्यांना एक महत्त्वाचा सरकारी क्लायंट मिळाला तो होता, आणि माझ्या माहितीनुसार तो क्लायंट पोस्ट आहे. म्हणजे पोस्टाच्या 3 महिन्याच्या व्यवहारांवरती जर TCS सारखी कंपनी त्याच्या शेअर होल्डरना 5 रुपये डिव्हिडंड देत असेल तर पोस्टाची फिनान्शियल व्हायबिलिटी किती आहे पहा. आणि ह्याच्याकडे मी दुसऱ्या पद्धतीने पाहतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशात नवीन बँकांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोस्टाने पहिल्याही राऊंडला अर्ज केला होता, दुसऱ्याही राऊंडला अर्ज केला आहे. पण कदाचित पोस्टाची ही वित्तीय क्षमता तुम्हाला आणि मला माहिती नसली तरी बँकांना माहिती असू शकते, आणि बँका किती संघटित कामगारांच्या आणि संघटित राजकीय शक्ती आहे हे तुम्हाला माहिती आहे. मला वाटणारी भीती अशी आहे की हे लक्षात घेऊन बँकांच्या पोटात गोळा आला असेल की पोस्ट जाऊ द्या, खरोखरच बँका झाल्या तर आपल्याबरोबर किती जणांना बंद करावं लागेल आणि म्हणून पोस्ट बँक झाली नसेल, तर बँक म्हणून पोस्टाला ॲक्सेप्ट करण्यापेक्षा पोस्टाच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी सरकारने वापरलेली ही चतुर्कृती असू शकते असं मला मोकळेपणाने वाटतं. यातल्या राजकारणाकडे दबाव गटांकडे जरी आपण गेलं नाही आणि निखळ अर्थकारण म्हणून पाहिलं तर मला मोकळेपणाने वाटतं की जनधन योजना ज्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बेस म्हणून वापरायची त्याची जर क्षमता, त्याची गरज, त्याची आवश्यकता हे जर लक्षात घेतलं तर पोस्टाला या अर्थसंकल्पामध्ये ज्या 2 गोष्टींचा आपण आत्ता उल्लेख केला त्याचा जर विचार केला असेल तर खरं सांगायचं म्हणजे इट्स अ सॅल्यूट टू द सेल्फलेस सर्व्हिस डन बाय पोस्टल सर्व्हिसेस टिल दिस डेट. मला स्वतःला असं वाटतं की ज्या अत्यंत स्तुत्य उद्देशाने आपण ह्याच्या पाठीमागे गेलो त्याच स्तुत्यपणानं जर ह्याची अंमलबजावणी झाली तर कदाचित मोदी सरकारच्या या 5 वर्षाचा कालखंड संपताना जसं LIC चं स्थान आहे, जसं SBIचं स्थान आहे, तसं वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये पोस्टाचं असल्या वाचून राहणार नाही.